विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार माननीय श्री प्रशांतदा ठाकूर यांचं प्रथम स्वागत करतो। त्यानंतर अरुण शेट भगत, हरीश केनी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, तसेच एकनाथ शेट देशेकर, विनोददादा पाटील, नरेशजी मेहता, शत्रुघ्न काकडे, सचिनदादा पाटील, कृष्णाशेठ पाटील व इतर सर्व मान्यवर यांचं प्रथम स्वागत करतो। आज जे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तोंडरे गावामध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे, जे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे, तळागाळात गाव खेड्यात भारतीय जनता पार्टी मार्फत तरुण तसेच गोरगरीब यांना सरकारी योजना तशा सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना मी ग्वाहीत तोंडरे गावातर्फे ग्वाही देतो की जे आज आपल्या शुभ हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालं आहे, त्या जनसंपर्क कार्यालयामार्फत मी तोंडरे गावाचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सभासद यांच्या मार्फत आपणाला नक्की ग्वाही देतो की या जनसंपर्क जो कोणी गोरगरीब व इतर सामान्य जनता जे काही गाराणं घेऊन येणार ते गाराणं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या नेतृत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही तोडरे गावातील सर्व युवक तसेच ज्येष्ठ ज्या जास्तीत जास्त प्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या जनसंपर्क कार्यालयामार्फत करू, इतके बोलून मी माझे दुःख। त्यामुळे सरकार आल्यामुळे जे जे निधी आपल्या महापालिकेला पाहिजे साहेबांच्या माध्यमातून आपण करीत आहोत। या ठिकाणी सकाळी साहेबांनी माझ्या भावाचं उद्घाटन केले, एक भूमिपूजन केले बिल्डिंगचे, त्यानंतर मी तिथे सांगितले की साहेबांच्या मार्गदर्शनातून मी आल्यानंतर या ठिकाणी जी गावं आहेत आमची त्या ठिकाणी आम्हाला आता ही छोटी छोटी आज आपण तोंडरा प्रत्येक गावातून रस्त्याला जाण्यासाठी अडचण येते। आम्हाला बायपास रस्ते 24 ते 30 मीटरची जेणेकरून आमची ट्रॉफिकही वरती होईल आणि त्या ठिकाणी आमच्या जमिनीला सोन्याचा भाव येईल, त्या दृष्टीने आम्ही ठराव केला आणि प्रत्येक ठिकाणी आता 24 ते 30 मीटरचे रस्ते होतील, त्या जमिनीला चांगल्या प्रकारचा दर्जेदार भाव येईल आणि त्या ठिकाणी आमचा शेतकरी बिल्डर बनला पाहिजे, बांधकाम व्यावसायिक बनलाय तो उद्देश साहेबाई डोळ्यासमोर ठेवला। आम्हाला पुण्याला जी मगरपट्टा आहे त्या ठिकाणी साहेबाई परिसदाला पाठवून आम्ही त्या मगरपट्ट्याला भेट दिली, जेणेकरून तिथे शेतकरी कसा स्वतः डेव्हलप होऊ शकतो। आम्ही आज सुरुवात केली, माझा भाऊ आज माझं हे काम चालू आहे, आज भावाचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे। नक्कीच जे आता तोंडऱ्याला आहे आमच्या तिकडे ती गाव आहे, शेतकऱ्यांना एकत्र येऊन चांगले प्रकारचे कारण सप्लायर साठी आपण लपडी करायला तयार, म्हणजे बिल्डरचा एखादा बिल्डिंग बांधला आणि आपण सप्लायर करून त्याच्यासाठी लपडी, पण आता स्वतः व्यावसायिक झाला पाहिजे हा साहेबांचा उद्देश आहे। त्या दृष्टीने आपण पुढची कामं करणार आहोत। महेशजी रामजी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपला उद्देश चांगला आहे, चांगला कार्यालय केला आपण चांगल्या माध्यमातून लोकांना सेवा करेन, इथे आपली स्थानिक असून बाहेरही लोक इथे भरपूर येतात त्यांना चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचं काम नक्कीच या कार्यालयातून कराल अशीच अपेक्षा करतो। आणि या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण या ठिकाणी हा कार्यालयाचा उद्घाटन ठेवलाय, आपल्याला दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे विचार इथेच थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। महेश शेठ पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत असताना पनवेलचे भाग्य विद्यार्थी आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर या पनवेल किंबहुना या रायगडाला सुभोषित करण्याकरिता हे कटिबद्ध सर्व कार्यकर्ते, मला सर्वांची नावं माहिती नाही आणि सर्वांच्या पदाचा अधिकार माहीत नाही त्याच्यामुळं मला ते सांगता येणार नाही, पण सर्वांच्या विषयी मला आदराची भावना आहे। दसऱ्याच्या मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, अनेक संकल्प केले जातात। नागपूरमध्ये बौद्ध समाजाचा एक मेळावा आहे, दसरा मेळावा, नागपूरमध्येच एक आरएसएसवाल्यांचाही मेळावा आहे, पंकजाताई मुंडेंचा भगवानगडावर मेळावा आहे आज, आणि बीटीसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा आहे, आणि नेहमीप्रमाणे 1966 सालापासून शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवाजी पार्कवर आहे. खरं म्हणजे त्या मेळाव्यामध्ये मला वाटतं वाबाडेच काढले जातील, तिथं खोके आणि ओकेचाच विचार केला जाईल. पण भाजपाचा हा मेळावा या तुंडरे ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न होत असताना तिथं केवळ विचाराचं सोनं वाटलं जाणार आहे, विचाराची देवाणघेवाण. मला फारसं विकासाच्या बाबतीमध्ये बघता येणार नाही, पण ज्या बापानं आपल्या मुलाच्या अंगी कर्तबगारी, माणूस कोणीही मोठा होत असताना तो कर्तबगारीनं जबाबदारीनं मोठा होत असतो. माझ्यासमोर दोन व्यक्ती समोर आहेत, आदरणीय आमदार साहेब आहेत आणि महेश आहे. पहिला कॉन्ट्रॅक्टर या MIDC मधला जर कोण असेल तर तो राघवसाहेब पाटील आहे. भविष्यामध्ये तीच कर्तबगारी आपल्या मुलामध्ये त्यांनी प्रेरित केली. आदरणीय आमदार साहेबांचं बोलायचं झालं तर मी त्यांच्यापेक्षा त्यांच्या वडिलांचं कौतुक करेन. सुशिक्षित संस्कारी अलीकडे वाबाडेला भ्रष्टाचाराचाच उकाळा काढला जातोय. एकही असा मसला आला नाही जगासमोर का या रायगडच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून अशी नोंद नाही मारा. एवढं विवेक, शालीनता, नम्रता असणारा आमदार भाग्यवशामध्ये रामशेठ साहेबांनी आपल्याला दिला, हे पनवेल तालुक्यावर असणारे त्यांचे ऋण आहे. मला ताकदच या सर्व लोकांनी जर दिली तर भविष्यामध्ये मागे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सर्व महाराज लोकांचं गुणगौरव सोहळा त्यांनी संपन्न केला. आपल्या वाढदिवसानिमित्तानं लोक दारू ढोसत राहतात, पण त्यांना वारकऱ्यांची आठवण पडली आणि त्यांनी फार मोठा सोहळा गुणगौरव केला वारकऱ्यांचा. मला या सर्व मंचावरच्या लोकांनी ताकद प्रदान केली तर रामशेठ साहेबांना मी वारकरी संप्रदायाचा गुणगौरव सोहळा प्रदान करेन. तर फार मोठं योगदान जर या रायगडावर जर कोणाचं असेल, आज एवढ्या ताकदीचा नेता नाही महाराज, एवढ्या ताकदीचा नाही, अगदी तळागाळाच्या माणसापर्यंत आपले विचार आणि आपली कामं नेण्याचं कार्य सातत्यानं रक्तात ही माणसं करतात. तेव्हा त्याही पाठीमागे त्यांचं योगदान जर मानायचं झालं तर आदरणीय आमचे अरुण शेठ भगत साहेब यांचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. माणसं घडवणं फार महत्वाचं राहतं. कोणत्याच प्रकारचं भाजपाचं या रायगडमध्ये अस्तित्व नसताना आगळं वेगळं एक अस्तित्व निर्माण तर केलंच, पण वैभवशाली हे नगर बनवण्याकरता ही सातत्यानं माणसं प्रयत्नशील राहतात म्हणून यांनाही नाकारता येणार नाही. ज्या वेळेला रावणाचा निपात झाला त्यावेळेला विभीषणानं सांगितलं राज्य करा, नको राज्य मला, मग असं करा तर लंका थोडी पहा, सांगितलं नाही. लक्ष्मण दादाने आग्रह केला लंका पाहायला जातं काय, तेथेच कुठे देवाना ज्यानं बंदी खाण्यात घातलंय. सटवीजाच्याकडे बालनपण करायला होती, मेघ पाणी शिंपडायला, ब्रह्मदेव पंचांग सांगायला होता, एवढं ऐश्वर संपन्न राजा आणि संपूर्ण नगरी सोन्याची पाहायला काय जातो, सांगितलं नाही. अत्यंत आवडीचा विषय जर माझा काय असेल, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी अपि स्वर्णमयी लंका नमि रोचते लक्ष्मणा. लक्ष्मणा अत्यंत प्रिय जर स्वर्गापेक्षा मला काय असेल तर माझी अयोध्या भूमी आणि माझी जन्मदात्री आई. एवढंच प्रेम केलं महाराज या लोकांनी, एवढंच प्रेम केलं या जातीवर आणि या मातीवर प्रेम केलं. आदरणीय रामशेठ साहेबांच्या जेवढ्या प्रभू रामचंद्राच्या आदर्शाच्या भूमिका जगाच्या पाठीवर एवढ्या कोणी नाही पार पाडल्या. आदर्श प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही झाला, आदर्श पुत्र नाही झाला, आदर्श पिता नाही झाला, आदर्श मित्र नाही झाला, आदर्श भाऊ नाही झाला, आदर्श शत्रू प्रभू रामचंद्रासारखा झाला नाही. आदर्शाच्या सर्व भूमिका प्रभू रामचंद्रानं पार पाडल्या आणि त्याचंच नाव, प्रभू रामचंद्राचंच नाव आदरणीय रामशेठ साहेब हे घेऊन चालतात. बहुतांश रामाचे सगळेचे सगळे सद्गुण त्यांच्या अंगी बांधलेले आहेत. म्हणून त्यांच्या संपर्कातली माणसं जे कार्य करतात त्या कार्याला ओळावा राहतो, त्या कार्याला सुगंध राहतो. मी बोलून गेलो का, माणसं घडवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे माणसं घडवण्याचं कार्य मोलाचं कार्य जर कोणी केलं असेल तर आमचे आमदार साहेब सातत्यानं या ठिकाणी ते कार्यरत राहतात. मी भविष्यामध्ये त्यांच्याकडे अशी इच्छा व्यक्त करेन, भगवान परमात्म्यानं त्यांना उदंड आयुष्य द्यावा आणि या जातीची मातीची पनवेल तालुक्याची सेवा त्यांच्याकडून घडावी. महेशलाही मी तेच बोलेन, केवळ कर्तबगारी आणि जबाबदारी जाणली पाहिजे. जेवलेला काही जेवू घालता,
ज्याला अन्न मिळत नाही त्याला जेवू घाला. सत्यनारायणाच्या वेळेला असंच होतं. अरे कातोडी माटीवर भट्टीवर काम करणारे असतात त्यांना तुम्हाला जेवण नाही तुम्हाला जेवण नाही. आणि ज्याचं पोट भरले त्याला हात जोडून सांगतो का जेवल्याशिवाय जाऊ नये. तेव्हा ही नजर असली पाहिजे कार्यकर्त्यांना. तेव्हा मी काय सांगणार, तुमच्या पाठीशी एवढं मोठं कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनात चालले तरी तुम्ही तुमची जीवनाची नौका म्हणजे या लोकातही तुम्हाला विजय होता येईल आणि परलोकातही विजय होता येईल. बोलेन मी कधीतरी साहेब, ज्या वेळेला मला आमचा सन्मान केला आमदार साहेब त्यावेळेला प्रल्हादला बोललो, प्रल्हाद म्हणजे हे माझं बालपणाचा मित्र संतोष प्रल्हाद आणि एकेरी बोलतो आम्ही, तर बोललो मला तुम्ही नेहमीच गोडवे गात असता बोलत असता आम्हाला कधी बोलायला येणार. साहेबांच्या विषयी मला बोलायचं होतं, सांगितलं कलम मुलीवरून गाडी फिरू, आता काय बोलण्यात आलं काय बोलेन याच्याविषयी कधीतरी. आपण त्यांनाही घाई आहे मला सांगितलं एकदम शॉर्टकट मारा. असो सर्व या ठिकाणी उपस्थित जमलेल्यांना मी दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त करतोय आणि हे दोन शब्द माझे इथं संपवतो. रामकृष्ण निमित्ताने आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय भूमिदिव्य असे ज्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाला तोंडरे गावामध्ये, ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय आमदार प्रसन्नदा ठाकूर साहेब, भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणसेठ भगत साहेब, आपले नगरसेवक हरीश किनी साहेब, सर्व दिग्नेश्वर बसले, मेहता साहेब बसल्यात, व्यासपीठावर बसले सर्वच मान्यवर आणि या परिसरातले आले सर्व कार्यकर्ते आणि सर्व मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात साठी आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचा अभिनंदन करतो आणि दसऱ्याच्या दिवशी सर्वांनाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खरोखर महेश दादाने आज जनसंपर्क कार्यालय आपल्या परिसरामध्ये उपस्थित करून जनतेची सेवा करण्याच्या माध्यमातून जो संकल्पना त्यांनी मनामध्ये घेतली, खरोखर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना कल्पना असेल गावाचा विकास करण्याचं काम केला. आजच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने जनतेची सेवा व्हावा त्यांच्या असती अशी त्यांच्या वडिलांची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आज महेशदादांनी केला. मी खरोखर त्यांच्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करीन. अभिनंदन करीत असताना मेहता साहेब इथं बसले, मेहता साहेब आपणही दिलेले मार्गदर्शनाने आपणही केली आता गावाची विकास कामाची दुरा ही आपण पाठी घेऊन त्यांना सातत्याने पुढे जाण्याचा मार्ग आपण मार्गदर्शन दिला आणि तुमच्या आशीर्वादाने खरोखर या गावाचा भव्यदिव्य असा विकास हवा असा आपल्याकडून अपेक्षा करतो. कारण जेणेकरून त्यांच्या असते या आपल्या परिसरातले त्यांच्या गावातले जे खरोखरच नव तरुण पिढी आहे त्यांना कुठंतरी उद्योगधंदा रोजगार लाभावा, त्यांना नोकरी व्यवसाय मिळावा या माध्यमातून सातत्याने आपण प्रयत्न करावा अशा आपल्याकडून अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महेश दादा आपल्याला एक विनंती करेल, जनसंपर्क कार्यालय आपण उपस्थित करून जनतेची या परिसरामध्ये सेवा करण्याचा सातत्याने प्रयत्न करा अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडून अपेक्षा करतो. मी सन्माननीय आमदार साहेब असल्यास आमदार साहेब आमच्या परिसरातली एक समस्या आहे, कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो की आमच्या या महानगरपालिकेमध्ये 200 मीटरमध्ये प्रस्तावित आपण गावठाण करावा जेणेकरून सिडको अंतर्गत असल्यामुळे तोंड्रा वावंगा आपल्या या दिवसा पाडा डोंगऱ्याचा पाडा या आमच्या इथल्या शेतकऱ्यांची समस्या आहेत. त्या समस्या अशा आहेत की सिडको अंतर्गत असलेल्या जमिनीना आम्हाला एनओसी जोपर्यंत सिडको देत नाही तोपर्यंत महानगरपालिका इथं व्यावसायिकांमध्ये बांधकाम परमिशन देऊ शकत नाही. तर आपण आपला लेटर देऊन सातत्याने आमच्यासाठी प्रयत्न करावा अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडून अपेक्षा करतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित असलेले उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, हरीश केनी, एकनाथ शेठ देशेकर, सचिन पाटील, रामशेठ पाटील, आमचे नगरसेवक नगरसेविका, सर्व प्रमुख कार्यकर्ते समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधूंना आणि भगिनींना, आज तोंडरे गावामध्ये एक भव्य दिव्य असं जनसंपर्क कार्यालय आणि त्यांच्या कामाचं एक कार्यालय त्यांनी आज या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे. मी त्यांना या निमित्ताने एकच सांगू शकतो की आपण या ऑफिसमध्ये जो कोणी येईल त्याला योग्य मार्गदर्शन करणं आपलं भारतीय जनता पार्टीचं एक काम आहे की आपण ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेब असो किंवा महाराष्ट्र सरकारचं
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या योजना आणलेल्या आहेत या योजना आपण प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक वाडीपर्यंत पोहोचवण्याचं काम जर या पक्ष कार्यालयामधून झालं तर खऱ्या अर्थानं या पक्ष कार्यालयाचं सार्थक होईल असं मला या निमित्तानं वाटतं. आपण हा चांगल्या दिवशी आज उद्घाटन ठेवलेलं आहे. दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आज आपण एक चांगलं कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी आपण ठेवलं म्हणून आपल्याला सांगतो की निवडणुका येऊ दे किंवा नाही आता खेळण्याची ग्रामपंचायतीची निवडणूक इथं आहे. आपण सर्वात सर्वांनी मदत केली पाहिजे. त्या ग्रामपंचायत कवितेने नव्हे तो झेंडा लागण्याची भाजपचा या ठिकाणी संधी आलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी जर मेहनत घेतली आजूबाजूच्या सर्व परिसरातील कार्यकर्त्यांनी तिथे गेलं तर मला वाटते त्या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास त्या निमित्त आम्हाला सर्वांना वाटतो आणि आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात. माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पनवेल तालुक्यामध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ज्या ज्या योजना आपल्या भागामध्ये येतात प्रत्येक तालुक्यामध्ये येतात त्या प्रत्येक योजना गावोगावी पोहोचवण्याचं काम सर्व कार्यकर्ते करत आहोत. मध्ये पार्टीचं काम असू द्या. आजच आपला परवा 2 तारखेला सेवा 15 दिवस मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण साजरा केला. अनेक उपक्रम त्याच्यामध्ये आपण केले. जे जे आपल्याला केंद्राकडून आले होते कार्यक्रम करायचं ते सर्वच्या सर्व कार्यक्रम आपण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून महेश पाटलाला मी या ठिकाणी विनंती करीन की या भागामध्ये पक्ष वाढवत असताना आपण सर्वांनी हातामध्ये एक हात घालून सर्वांनी काम करायला पाहिजे. माझा पक्ष नाही आहे आपला सर्वांचा पक्ष आहे. या दृष्टिकोनातनं जर आपण सर्वांनी काम केलं तर मला वाटतं या भागामध्ये गेल्या वेळी पुनर्ती होण्यापासून नक्कीच रोखून आपण 4-4 जागा या ठिकाणी नक्कीच निवडून आणू अशा प्रकारचा आशावाद आपण. पण त्याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. ऑफिस खोललं आणि ऑफिस बंद ठेवलं असं होता कामा नाही. त्याच्यामध्ये या ऑफिसमधून आपण सर्वांच्या ज्या काही अडचणी असतील मगाशी महाराजांनी सांगितलं पोट भरणाऱ्याला डबल डबल सांगतो जेव्हा जेव्हा आणि उपाशी आहे त्याला बोलत नाही तर अशा पद्धतीचं होऊ नये. गरिबांचं काम झालं पाहिजे. रेशन कार्ड आहे, पोलीस स्टेशनचं काम आहे, तहसीलदारांचं काम आहे. हे काम या आपल्या कार्यालयामधून होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या. कारण तर जरी आपण वेगवेगळं वागायला लागलो तर वाटतं आपली काय धडगत होणार नाही म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आपण एकत्र काम करूया. आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल या दिवशी निवडणूक पुढं आहे पण आपण आतापासून जर काम करायला लागलो तर मला वाटतं ही निवडणूक आपल्यासाठी आपण बघा महानगरपालिकेमध्ये आपण भरपूर 78 नगरसेवकापैकी मला वाटतं जवळजवळ 55-56 नगरसेवक आपले झाले. म्हणजे एक शेतकरी कामगार पक्षाचे आपल्या पक्षामध्ये आले, इतर पक्षाचे सुद्धा आपल्या पक्षामध्ये आले. त्याच्या मुलं महानगर पीक मालिका आपली भाजपची येईल हे सांगायला कोणाला ज्योतिषाची आपल्याला गरज लागणार नाही. का आता आपले कार्यकर्ते एवढे खंबीर आहेत की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचं काम करणं गरजेचं आहे. कारण आपलं नेतृत्व तसं मिळाले या तालुक्यामध्ये काम करत असताना माननीय लोकनेते रामसिंग ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाने खाली काम करत असताना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना आपले सर्व कार्यकर्ते जीव ओतून आपण सर्व ठिकाणी कामं करत असतो. आम्ही सुद्धा सर्वांच्याकडून कामं करून घेण्याचा प्रयत्न करतो पण आपण सुद्धा सर्वांनी जे जे काम पडेल पक्षासाठी ते करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हा. मी आपणाला दसऱ्याच्या पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जनसंपर्क कार्यालय आज लोकांसाठी खुलं झालंय असं सगळ्यात आधी आपणा सर्वांसमोर मी जाहीर करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष अरुषित भगत सर, मंचावर उपस्थित असणारे ज्यांचा ज्यांचा आपला सन्मान झाला असे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर मंडळी, आज या व्यासपीठावरती जसं आध्यात्मिक क्षेत्रातले लांजनबुवा उपस्थित आहेत, व्यावसायिक क्षेत्रातले मेहताजी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी व्यासपीठावर आणि समोर आपण सारी उपस्थित आहात, हे आपण सर्व उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू माझ्या आवाजाच्या बद्दल मला माफ करा. आपण सारीच मंडळी जी आज या ठिकाणी उपस्थित आहे ते हरीशभाई तुम्ही बोललात त्याप्रमाणे
या परिसरामधला जो कोणी प्रमुख पदाधिकारी आहे, जो कोणी भाजपचा प्रमुख कार्यकर्ता आहे, तो या कार्यक्रमामध्ये महेशजी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आला, त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रत्येक संधी आपण साधली पाहिजे यावर विश्वास ठेवत आपण सर्व कार्यकर्ते पुढे चाललेला आहात, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। मित्र, काही 15 दिवसापूर्वी आपण आपल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला। आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणजे 17 सप्टेंबर, आणि नरेंद्र मोदी जी त्यांची प्रतिमा आज देशभरामध्ये जगात आहे, ते एक भाग्य आहे की त्याच दिवशी विश्वकर्मा जयंती आहे। आपल्याकडे आपल्या अलीकडे परिसरामध्ये उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्या दिवशी तो शस्त्रांची पूजा करत असतो, आणि आपण पाहाल देशभरामध्ये ही विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते। खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाचा तो सन्मान आहे, आणि नरेंद्र मोदींची प्रतिमा आपण बघतोय। काल 9वी रात्र होती, वर्षानुवर्ष नरेंद्र मोदी हे नवरात्रीचं व्रत करतात। 2014 सालापासून पंतप्रधान आहेत, 8 वर्ष त्यांना पंतप्रधान म्हणून झाली, त्याच्या आधी 12 वर्ष ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, म्हणजे जवळपास 20 वर्ष मुख्यमंत्री पंतप्रधान या पदावरती राहिले, आणि 20 वर्ष अविश्रांत मेहनत घेतात। तुम्ही पाहिलं असेल अलीकडच्या काळामध्ये जपानला गेलेले होते, तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या युरोपियन देशांचा त्यांनी दौरा केला, मागच्या वेळेला आपण पाहिलं अमेरिकेमध्ये गेलेले होते। म्हणजे अशा पद्धतीनं नवरात्रीच्या पिरियडमध्ये ते वेगवेगळ्या देशांचा दौरा करतात, आणि रात्री प्रवास करायचा, मुक्कामाला पोचायचं, सकाळी बैठका करायच्या, पुन्हा प्रवास करायचा, असे अखंड प्रवास करत 9 रात्री फक्त पाण्यावर, 9 रात्री फक्त पाण्यावर काढत हा नेता अविश्रांतपणानं मेहनत घेतो भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याच्या पुढे। हा नरेंद्र मोदींचा आदर्श आहे, आणि त्याच्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वेगळं कोणाकडे पाहण्याची आवश्यकता नाही। मी लालचंद महाराजांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी रामशेठ ठाकूर साहेबांच्या कार्यशैलीबद्दल या ठिकाणी त्यांचा गौरव केला, त्यांचा मुलगा या नात्यानं त्यांचे काही गुणांचं अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करतो, पण इथे व्यासपीठावर माझे अरुण शेठ भगत साहेब असतील किंवा ज्येष्ठ सहकारी देखील उपस्थित आहे की ज्यांनी त्यांच्याबरोबर माझ्यापेक्षाही जास्त काळ काही वेळा काम केलेलं आहे, समोर मंडळी काही उपस्थित आहे, की ज्या पद्धतीनं एखादा विचार अमलात आणायचा तर त्याच्यासाठी झोकून देऊन काम करणं ही त्यांची प्रवृत्ती पाहिली की अजूनही आम्हाला वाटतं की नाही अजून काहीतरी शिकण्याची आवश्यकता आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण उल्लेख करतो की सतत काम, भाजपच्या कार्यकर्त्याला सतत काही ना काहीतरी कार्यक्रम दिलेले आहे। पंतप्रधानांचा वाढदिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये फळं वाटून नाही साजरा केला, मोदींना आशीर्वाद द्या म्हणून आरत्या देवळामध्ये जाऊन नाही केला, कारण त्यांचा आदेशच तसा होता। कसा कराल वाढदिवस साजरा? रक्तदान शिबिरं करा। कसा कराल वाढदिवस साजरा? आरोग्य शिबिरं करा, स्वच्छतेचे अभियान करा, पुढे तुम्हाला वाटेल वेगवेगळ्या पद्धतीनं तलाव स्वच्छता करा, पण वाढदिवस हा जसं महाराज म्हणाले तसे पार्ट्या करून साजरे करा नाही, त्या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही लोकांचं काहीतरी दिलं पाहिजे। म्हणून आपण पाहतो पंतप्रधान झाले अनेक योजना ज्या तोपर्यंत आपण विचार केला नसता अशा योजना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी आपल्यासाठी आणल्या, म्हणजे 12 रुपयामध्ये 1 वर्षाला 2 लाख रुपयाचा विमा सर्वसामान्य माणसासाठी, अपघाती विमा जर कोणाला पाहिजे असला तर त्याच्यासाठी 330 रुपयामध्ये 1 वर्षाचा विमा 2 लाख रुपयाचा, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत गॅस सिलेंडर दिले, ज्यांना पक्कं घर नव्हतं त्याच्यासाठी पक्कं घर दिलं, ज्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर नव्हता चुलीवरचा स्वयंपाक होता त्या आदिवासी खेड्यापाडापासून गावापर्यंत सर्वांसाठी उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर दिले। हरीशभाईंनी ज्याचा उल्लेख केला, आता महापालिका नव्यानं झाली भाजपची जबाबदारीच आहे, पण त्या भाजपची जबाबदारी म्हणजे काय? गावागावापर्यंत सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत, आणि म्हणून ठीक आहे काही प्रमाणामध्ये टॅक्सच्या बाबतीमध्ये लोकांच्या तक्रारी आहेत,
त्या तक्रारी सुद्धा आपण ऐकल्या पाहिजेत। महापालिकेच्याकडे आम्ही त्या मांडलेल्या आहेत। महापालिकेचा टॅक्स मर्यादित असला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा केलेला आहे। पण शेवटी भाजप सत्तेत होती, भाजपवरती अटॅक करायचा, मग टॅक्सवरती अटॅक करायचा। पण भाजपच्या माध्यमातून आमच्याकडे आता पाणी पुरवठा योजना आल्या, सांगितलं त्यांनी 200 कोटीच्या घरामध्ये पाणी पुरवठा योजना सगळ्या 29 गावांसाठी, 200 कोटीच्या घरांमध्ये आपल्या सगळ्या भुयारी गटार याच्यासाठी, म्हणजे पाणी पुरवठा जो सांडपाणी आहे त्याचा निचरा व्हावा याच्यासाठी, हे अशा पद्धतीची कामं भाजप करत चाललाय। गावागावांमध्ये आपल्याला जर कदाचित ग्रामपंचायती असल्या तर 5, 10, 15 वर्ष लागू शकली असती, इतका कालावधी लोटला असता इतकी कामं आता 2, 4, 5 वर्षामध्ये आता व्हायला सुरुवात झाली। कारण महापालिका ही एक मोठी ताकद आहे। आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी आपण देवीची आराधना केली, 9 रात्री अनेक महिलांनी उपवास केलेले आहेत, कशासाठी? पुरुषांनी उपवास केले कशासाठी? आपल्याला शक्ती मिळावी, ताकद मिळावी यासाठी। ही महापालिका रूपी एक ताकद ही आपल्या परिसराला या ठिकाणी मिळालेली आहे। विमानतळ आपल्या परिसरात होणार होणार म्हणताना वर्ष निघून गेलेली होती, पण तो विमानतळ येत नव्हता। देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले, विमानतळाच्या कामांना सुरुवात झाली आणि आता विमानतळ आपल्या परिसरात येतोय। पनवेलमध्ये मोठं टर्मिनस त्या ठिकाणी होत आहे। जेएनपीटी बंदर हे आपल्या परिसरामध्ये आहे। एमआयडीसी एरिया आपल्या अवतीभोवती आहे, त्यामुळे इथे विकासाच्या खूप संधी आहेत। आपल्या अवतीभोवती अनेक लोक बाहेरच्या राज्यांमधून इथे येऊन काम करतायत। कशामुळे काम करतायत? कामाची संधी ही या ठिकाणी आहे म्हणून। हरीशभाईंनी सांगितलं, सकाळच्या वेळेला आम्ही त्यांच्या परिवारातलं एक प्रकल्पाचं उद्घाटन केलं, बांधकाम प्रकल्प। आतापर्यंत काय होत होत की आम्हाला जर 12.5% पैसे आले, आमच्या वाट्याला 12.5% होते, 22.5% होते, आम्ही काय करायचं तर बिल्डरकडून पैसे घ्यायचे आणि सांगायचं तुझं तू बांध, आम्हाला पैसे टायमाला देत जा, बांध जा। पण आता अलीकडच्या काळात आपण पाहिलं की कोणीतरी म्हणाला, नाही त्या बांधकामामध्ये माझी हिस्सेदारी पाहिजे, मग कुठेतरी 50% बांधकाम तुझं, 50% बांधकाम माझं, ही संकल्पना आली। आणि आता आपल्यातले उद्योजक पुढे यायला लागले की सगळ्याच्या सगळं बांधकाम मी करेन। काय लागेल? आर्किटेक्ट लागेल, आहे, मिळतात। काय लागेल? बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर लागेल, मिळतो। सगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा मिळू शकतात। मग मी स्वतः थोडीशी जोखीम आहे, रिस्क आहे की घेऊन मी का पुढे येऊ नये, हा विचार करणारे आज आमच्याकडे तरुण तयार झाले। यांनी त्यांच्या घरामध्ये मला असं वाटतं की आता बरेच अशा पद्धतीचे रितेश केणे, त्यांच्या पैकी अनेक जण हे आता बांधकाम उद्योजक म्हणून पुढे येत आहेत। अशाच पद्धतीनं आज महेश सारखा एक उद्यमी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, वेगवेगळ्या मार्गाने आपल्यापैकी अनेक सहकारी आहेत। ही सारी मंडळी आज स्वतःच्या कष्टानं पुढे येत चाललेली आहे आणि म्हणून आज त्यांच्या माध्यमातून जे कार्यालय या ठिकाणी उभं राहत आहे त्या कार्यालयाच्या बद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। मी मगाशी ज्याचा उल्लेख करत होतो, भाजपच्या माध्यमातून सतत कार्यक्रम आहे। सेवा पंधरवडा होता, पंतप्रधानांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती, सेवा पंधरवडा, या वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले। आता 2 ऑक्टोबर, 15 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर म्हणजे बिरसा मुंडा आदिवासी समाजासाठी ज्यांनी काम केलं, आदिवासी लोक ज्याला देव मानतात ते बिरसा मुंडा यांची जयंती। या कालावधीला आता लाभार्थ्यांच्या साठीचा धन्यवाद मोदी एक कार्यक्रम आम्हाला भाजपच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला की काय करायचं, तुम्ही त्या लाभार्थ्यापर्यंत जायचं, त्याला विचारायचं तुम्हाला आज केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना मिळत आहेत का। तुम्हाला माहिती आहे की याच्या पूर्वी आपल्याकडे स्वाईन फ्लू नावाचा रोग आला, डेंग्यू पासून अनेक पद्धतीचे रोग येतात, पण हे रोग याच्या पूर्वी ज्या वेळेला आले ते मोठ्या प्रमाणात आले त्याला म्हणतो आपण महामारी। अशा पद्धतीची महामारी याच्या पूर्वी कधी आली तर 2-2, 4-4 वर्ष त्याची सरकार हे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवत। ही सर्वसामान्य जनतेच्या विषयाची भावना आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, हे कार्यालय हे फक्त महेश पाटील यांचं कार्यालय नाही, हे कार्यालय फक्त भारतीय जनता पार्टीचं पण कार्यालय नाही, हे कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचं कार्यालय आहे। आणि म्हणून जशी आपण रक्तदान शिबिरं घेतली, तशी आपण आरोग्य शिबिरं घेतली, आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे जवळपास आधार कार्ड आहे। आधार कार्डाचा वापर असा होतो की लाखो कोटी रुपये हे आता चुकीच्या माणसाला योजनांचे लाभ देण्यापासून वाचवले। तशा पद्धतीनं जसं आधार कार्ड तसं आता आपल्याला आभा कार्ड मिळणार आहे। आभा कार्ड, या आभा कार्डाचा उपयोग काय, तर तुम्ही आम्ही आज एखाद्या डॉक्टरकडे जातो,
त्या डॉक्टरकडे सांगतो मला अमुक अमुक आजार झालाय, दे गोळ्या, तो देतो गोळ्या. तो तुम्हाला कधी विचारतो, कधी विचारत नाही की बाबा तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का, तुम्हाला शुगरचा त्रास आहे का, तुम्हाला डायबिटीस आहे का. त्या डॉक्टरला भीती वाटते पेशंट गेला तर काय, त्यापेक्षा आपण याच्यावर ट्रीटमेंट करून टाकू. आणि म्हणून तो तुम्हाला गोळ्या देतो. कधीतरी आधी तुम्ही 2 महिन्यापूर्वी दुसऱ्या डॉक्टरकडून गोळ्या घेतल्या असतात, या नव्या गोळ्या घेतल्या की रिॲक्शन येते आणि आपली प्रकृती अधिक खालावते. अनेक जणांच्या बाबतीमध्ये असं घडत असल्यामुळे मोदी सरकारने विचार केला की आता आम्ही प्रत्येकाला एक असं कार्ड देऊ की ज्याच्या आधारे त्या पेशंटच्या विषयीची माहिती ही कुठंतरी एका ठिकाणी साठवली जाईल. आणि त्या साठवलेल्या माहितीच्या आधारे जर तो पेशंट कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ दे, त्यांनी ते कार्ड पाहिलं, त्या कार्ड त्याच्या कॉम्प्युटरवरती ते वापरलं, तर तुम्ही याच्या आधी कुठल्या कुठल्या रोगांची ट्रीटमेंट घेतली याची माहिती त्या डॉक्टरला त्याच्या कॉम्प्युटरवरती दिसेल आणि त्याच्या आधारे तो तुम्हाला पुढची ट्रीटमेंट देऊ शकतो. हे आभा कार्ड, हे आभा कार्ड आता आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहोचवता येणार आहे. आणि तुमची सगळी माहिती ही आता कॉम्प्युटरवरती वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त प्रिंटरवरती प्रिंटर काढायचं आहे, कार्ड पेपरवरती, आणि ते लोकांच्या हातामध्ये देऊन टाकायचं आहे की जेणेकरून याच्या पुढच्या कालावधीमध्ये चुकीची ट्रीटमेंट होऊन कोणालाही कुठल्याही पद्धतीनं नुकसान होणार नाही. आपल्यापैकी अनेक जण कुटुंबामध्ये पाहतोय आपण ब्लड प्रेशर, शुगर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल याचे शिकार असतात. पण आपल्याला काय झालंय की अंगवळणी पडत गेलंय, अंगावरती आजार काढायचा नाही दाखवायचा. महिला भगिनींचं तर अजून सांगायला नको, त्या सगळ्यात कमी ट्रीटमेंट घेणाऱ्या म्हणजे घरातल्या महिला असतात. आता यांना हे आभा कार्ड आपण जर दिलं तर त्याच्या आधारे कुठेतरी फायदा होऊ शकतो. आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण आता या रविवारी एकनाथ देशेकर यांनी मोरब्याला आरोग्य शिबिर घेतलं, जवळपास 450 तिथे पेशंट आले. नेऱ्याला आपण आरोग्य शिबिर घेतलं, तिथे सुद्धा 350 आसपास त्या ठिकाणी पेशंट आले. गव्हाणला आरोग्य शिबिर घेतलं, त्या ठिकाणी सुद्धा 300 पेशंट आले. आता 16 ऑक्टोबरला चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये आपण पुन्हा एकदा महाआरोग्य शिबिर घेतोय की ज्याच्या माध्यमातून दरवर्षी साधारणतः 10 ते 15 हजार पेशंट तिथून फायदा घेतात, स्वतःच्या आरोग्याची तपासणी करतात. आपण डोळ्यांची तपासणी करणार आहोत, चष्मे देणार आहोत, आपण लहान मुलांच्या हृदयाची तपासणी करणार आहोत, त्यांना मोफत ट्रीटमेंट त्यांना आपण देणार आहोत. आपण ज्यांना हात नाही पाय नाही त्यांना कृत्रिम अवयव देणार आहोत. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रोगांची तपासणी करून त्यांना त्या उपचारामध्ये देखील भारतीय जनता पार्टी मदत करणार आहे. हे काम भाजप सातत्यानं करते आणि म्हणून अशा पद्धतीचं काम सतत करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज असलं पाहिजे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावना आहे. आणि या भावनेच्या आधारे आपण सगळेजण अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचा फायदा घेत राहतो. आज महेश पाटील यांचं हे कार्यालय हे एक निमित्त आहे, पण या माध्यमातून वर्षभर भाजप लोकांपर्यंत पोहोचत राहते. मोदी सांगतात सबका साथ सबका विकास. जो आमच्या गावातला सर्वसामान्य माणूस आहे की ज्याच्याकडे काही नाही, महाराजांनी सांगितलं ज्याच्याकडे जे नाही त्याला ते दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून कोण आहे असा की ज्याच्याकडे नाही. नुकतंच 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय भाजप ज्यांना आदर्श मानत त्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी केली. महेश पाटीलजी तुम्ही पण केली. त्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी विचार मांडले जसं महात्मा गांधींनी विचार मांडले होते की शेवटच्या माणसाचा विचार केला पाहिजे. त्याला पंडित दीनदयाल उपाध्यायांनी नाव ठेवलं अंत्योदयाचा विचार. अंत्योदय म्हणजे याचा अंतिमाचा उदय. अंतिमाचा उदय म्हणजे काय की आपल्याला जो माणूस इथे शेवटपर्यंत दिसत नाही पण काहीतरी कार्यक्रम चालू आहे म्हणून ऐकायला तो या ठिकाणी आलेला आहे, त्याला वाटतं की काहीतरी मला याच्यातून माझं भलं होईल असा विचार तो करतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं विचार करणारा जो माणूस आहे तो कशाच्या आधारे विचार करतो, तो तुमच्या आमच्या माणुसकीच्या आधारावर विचार करतो. करोनामध्ये जेव्हा अशा माणसांना खायला प्यायला काय नव्हतं, तुमच्या आमच्यातल्या अनेकांनी कोणीतरी रेशन दिलं, कोणीतरी त्याला जेवण घातलं, याच्या आधारे तो जगला. पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणतात की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगला पाहिजे याच्यासाठी काम करणं ही समाजाची जबाबदारी आहे. समाजाची म्हणजे तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे की आम्ही आमच्यातला एक माणूस जो आज अर्धपोटी थांबलाय, उपाशी पोटी थांबलाय आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि आम्ही मात्र बिर्याणी खातोय, आम्ही मात्र उधळपट्टी करतोय, हे चालणार नाही
हे पंडित दीनदयाल उपाध्यायांनी भाजपला दिलेलं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून असं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान घेऊन विनोद शेठ आपण लोकांच्या पुढे जात असतो, भारतीय जनता पार्टी लोकांच्या पुढे जात असते. आज या व्यासपीठावर बसलेले आम्ही अनेक सारी मंडळी आहोत. खरं तर मी विचार करतो या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून कधी ना कधीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आलो, पण खरंच समाधानी आहोत की असं तत्वज्ञान घेऊन पुढे जाणारा भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष आहे. अन्यथा काही लोकांनी तत्वज्ञान खूप मोठी मोठी सांगितली, पण जेव्हा संधी मिळाली त्यांना तेव्हा लोकांच्या पैशावर डल्ला मारला आणि आता तळोजाच्या जेलमध्ये त्या ठिकाणी हाल घातात. आणि आधे मध्ये या ठिकाणी प्रकृती बिघडली म्हणून जे जे हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होतात ते आता लोकांची हाय त्यांनी खाल्ली, ते आता याच्यातून कसे बाहेर येतील मला माहिती नाही. पण सर्वसामान्य लोकांचा पैसा त्यांनी बुडवला. मोदी सरकारचा आभार मानलं पाहिजे का, वेग पाटलांनी पैसे बुडवले पण मोदी सरकारने लोकांचे पैसे 5 लाख पर्यंत परत मिळवून दिले. आता या तालुक्यामधल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा ज्यांनी लुबाडला त्यांचे फोटो अजूनही बॅनरवरती लागतात आणि अजूनही लोक त्यांचं महात्म्य सांगतात. मग काय केलं की अशा लोकांचे डोळे उघडतील मला कल्पना नाही. पण या ठिकाणी शैलेश माळी तुम्ही काळजी करू नका, निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ही जी संताप आहे की आमची आमच्या विश्वासाचा कोणीतरी घात केला, कोणीतरी आमच्या विश्वासाला या ठिकाणी तडा दिलेला आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं उभा राहणारा भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे याच्या पुढच्या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता जिथे जिथे समोर दिसेल त्या त्या ठिकाणी लोक भाजपच्या पाठीपाशी उभं राहतील. आणि त्यामुळे तुमच्या बरोबरीनं आमचे सर्व सहकारी जे या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुका महापालिकेच्या येतील तेव्हा येतील, पण त्या महापालिकेच्या निवडणुका येईपर्यंत गरिबाची भूक थांबत नाही, सर्वसामान्य माणसाची गरज थांबत नाही. या सर्वसामान्य माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, गरिबाची भूक भागवण्यासाठी आणि आज आमच्या महापालिकेच्या परिसरातले जे काही समस्या असतील, अडचणी असतील, काही जे घरपट्टी असेल, टॅक्स असेल, याच्या संदर्भामध्ये भाजप भांडणार आहे. जो काही विषय सर्वसामान्य माणसाच्या अडचणीचा आहे भाजप भांडणार आहे. या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनता भाजपकडून अपेक्षा ठेवते. त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेत अरुण शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जणांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र अवलंबून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्व मंडळी काम करत राहूया इतकं या निमित्तानं सांगतो. मोठ्या पद्धतीनं आम्हा सर्वांचा आपण सन्मान केला, आपला आभार व्यक्त करून या कार्यालयाला आपल्या कार्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. ज्या प्रकारे नद्या संत वाहून क्रांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात, त्याप्रमाणे महेश दादांचं नेतृत्व आपण पाहतो. इथे आपल्या तोंडरेगावचे आपले भूमिपुत्र आणि या पनवेल भारतीय जनता पार्टीचे आपले नेते माननीय महेश पाटीलजी यांच्या या भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचं या इथे उद्घाटन मगाशीच आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या हस्ते झालेलं आहे.
खरोखरच अतिशय सुंदर असा आपण भव्य दिव्य असा आपण ऑफिस बांधलंय. आपलं सर्वप्रथम मी इथं अभिनंदन करतो की नक्कीच मला विश्वास आहे या ऑफिसच्या निमित्ताने येथील सर्व सामान्य असतील ज्या सर्व आणखी त्याच्याचबरोबर या सर्व कंपन्यांच्या मुळे ज्यांच्यावरती अन्याय होतोय किंवा या इथे विकासासाठी संधा आवश्यक संधा ज्या दिशा या निवडल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी या इथे अनेक निर्णय होतील. त्याचबरोबर जनसामान्यांचे या इथे समस्या यांचं सुद्धा निवारण होईल असं मला इथे निश्चितच मला वाटतंय. आपण सर्वजण पाहतच आहात की माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी यांच्या नेतृत्वाखाली पनवेलचा इथे कायापलट हा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा 2004 पर्यंत शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो. शेतकरी कामगार पक्षाचा हा पूर्वीच्या काळात आपण बघायचो की अजेंडा हा हाच असायचा की मोर्चे काढा, आंदोलनं करा, डोकी फोडा, पोलीस स्टेशनला जा आणि एकमेकांच्या बरोबर समजा दुश्मनी करता करताच मग समजा आपलं आयुष्य तसंच घालवा आणि आपण समजायचं की नाही असंच करायला लागतं. राजकारणामध्ये हेच असतो आणि ज्या वेळेला या इथे राष्ट्रीय प्रवाहामध्ये आल्यानंतर मग पनवेल हा किती मागं आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागलं. आज आपण पाहतो की कशाप्रकारे नवीमुंबई ही प्रगती करत आहे, कशाप्रकारे पिंपरी चिंचवड हे प्रगती करत आहे आणि त्याच वेळेला पनवेलची मात्र काय स्थिती राहिलेली आहे. आणि मग पनवेलने ज्या वेळेला प्रगती करायला सुरुवात केली, पनवेलने या इथे विकासाचा मोठा बॅकलॉग हा भरून काढायला सुरुवात केली तेव्हा जाऊन मग आज इथं जनतेच्या तोंडावरती ज्या भावना आहेत खरोखर समजा एक समाधानाची अशी भावना आहे की हा बाबा समजा विकास होऊ शकतो आणि आपण सुद्धा या इथे विकासाच्या मार्गावरती जाऊ शकतो, आपण सुद्धा नवीमुंबईच्या पातळीवरती येऊ शकतो. नाहीतर आपण MMR झोनमध्ये आणखीन इतर महानगरपालिका बघितल्या तर केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या इथे बॅकलॉग हा निर्माण झालेला आहे. परंतु आपल्या इथले रस्ते, आपल्या इथे ज्या प्रकारे या इथे पाण्याच्या समस्या, पाण्याचा विषय असेल किंवा सिवरेज लाईनचा विषय असेल, अशा प्रकारे आपण विकासाचे अनेक मोठ्या प्रमाणात कामं आपण करत चाललेलो आहोत. विकास हा पूर्ण अजून झालेला नाही आहे. आपण तू समजा आपण चांगल्या प्रकारे आपण या इथे विकासाची कास ही आपण धरलेली आहे. आपल्याला माहिती असेलच की मागील 10 ते 15 दिवसापूर्वीच केंद्र सरकारकडून 400 कोटीच्या योजना ज्याच्यामध्ये सांडपाण्याच्या लाईन ह्या पनवेलमधील सांगता ह्या आपल्या 62 गावांमध्ये सिवरेज लाईनची कामं, त्याच्याचबरोबर 42 पाण्याच्या टाक्या आणि पाण्याच्या लाईन अशी ती कामं असते. 157 कोटीची 200 कोटीची ही सांडपाण्याची लाईन ह्याची कामं ही आता केंद्र सरकारकडून मंजूर झालेली आहेत. लवकरच आपल्याला निधी हा मंजूर होणार आहे आणि त्याच्यामुळे या इथे आपली गावं आहेत ही समजा खरोखरच आता त्याच्यामुळे समजा विकसित झालेली अशी दिसून येतील आणि त्याच्यामुळे आपल्याला या इथे पनवेलचं नाव एक समजा विकसित असा प्रदेश, एक समजा डेव्हलप्ड असा प्रदेश म्हणून समजा इथं घेतलं जाईल. खरोखरच ही अशी कामं जर कोणामुळे होऊ शकलेली आहे तर ते आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्यामुळे येऊ शकलेली आहे आणि त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्वांनी असणं हे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टीच्या सोबत जर असलो, माननीय नरेंद्र मोदींच्या सोबत जर आपण राहिलो तरच आपला या इथे विकास होणं हे शक्य आहे. आणि अशा प्रकारचा विकास आपल्याला करून घ्यायचा असेल तर खरोखरच महेश पाटीलजी यांनी ज्या प्रकारे या इथं जनसंपर्क कार्यालय त्यांनी चालू केलेलं आहे आणि नक्कीच समजा मला विश्वास आहे की जनता ही आपल्या सोबत राहील. फक्त आपल्याला जनतेचे प्रश्न आहेत, त्यांचा विकास आहे, त्याचे आपल्याला सुद्धा आपण त्याच प्रकारे कास धरणं आवश्यक आहे. महेश पाटीलजी यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन की अशा प्रकारे आपण या इथे जनसंपर्क कार्यालय आपण चालू केलेलं आहे. आपण पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण जनतेच्या सोबत राहा आणि माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय नरेंद्र मोदीजी असतील यांच्या मार्गावरती आपण आपल्या तोंडरे गावचा आणि आपल्या MIDC परिसराचा सर्वांचा आपण विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला इथे विश्वास वाटतो. त्याचबरोबरीने आज येथे मला आपण बोलवलं, आपण माझा जो मान सन्मान केलात मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.